नमस्कार श्रोत हो ऐकू आनंदेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याबरोबर एक विशेष व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व नुसतं कॅमेऱ्यात समोर नव्हे तर माईक समोर एक त्याने एक वेगळं विश्व निर्माण केलेलं आहे असं व्यक्तिमत्व ज्याच्या वोकल कॉर्ड्समध्ये एक मॅजिकल बॉक्स आहे आणि त्या मॅजिकल बॉक्समधनं इतके विविध प्रकारचे आवाज निघतात ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि जे एका सर्वसाधारण माणसासाठी शक्य नाही ज्याला मी म्हणेन की आवाज या आवाजाच्या दुनियेमधली सचिन तेंडुलकर हो मधली सचिन तेंडुलकर कारण की तिने वयाच्या नवव्या वर्षापासून आत्तापर्यंत सलग सातत्याने फोर्स आणि सिक्स आणि सेंच्युरीज मारत आलेली आहे आणि तिने इतके कमालीचे ॲनिमेशन्स आणि कमालीचे ऑडिओ बुक्स केलेले आहेत की जे ऐकून आपल्याला खरंच 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 आनंद होतो लेडीज अँड जेंटलमेन प्लीज वेलकम इंडियाज वन ऑफ द फायनेस्ट वॉइ ओवर आर्टिस्ट विथ अ मॅजिकल बॉक्स इन द वोकल कॉर्ड्स मेघना एरंडे इन दी हाऊस ऐकू आनंदेमध्ये मेघना तुझं खूप 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 स्वागत आहे मी कुठे पडलो नाही इंट्रोडक्शन यू टू माय लेन की आपण सुरुवात आणि आज आपण त्यांच्याविषयी त्यांच्या गोष्टींविषयी बोलणार आहोत किती गोल्ड दुग्ध शर्करा योग्य एक्झॅक्टली आणि बाल म्हणजे आपण ज्या किड्स झोन बद्दल आणि बाल बाल मित्रांसाठी जे आपण करतो आणि हे तू करत आलेली आहे स्वतः जेव्हा एक बालक असल्यापासनं तर ती ते जे म्हणजे तू नऊ वर्षाची असताना तू जेव्हा कॅमेरा आणि माईक फेस करायला सुरुवात केलीस आणि आज तुझं वय मी सांगणार नाही मुद्दा म्हणून तीस वर्ष झाली यू कॅन से येस पण <laughs> त्या ह्या अख्ख्या प्रवासामध्ये नऊ वर्षाची असताना आणि आत्ता तू साधारणतः थर्टी प्लस मध्ये जी असताना काय म्हणजे काय फरक आहे इतका म्हणजे म्हणजे ज्याला आपण म्हणू की जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आहे जो लहानपणापासून विख्यात आणि लहानपणापासून क्रिकेट खेळण्यामध्ये पटाईत होता तसंच आवाजाच्या दुनियेमधली सचिन तेंडुलकर मी म्हणेन <laughs> ती आहे मेघना एरंडे आणि ती इतके निरनिराळे आवाज काढते जे ऐकून आपण थक्क होतो कसं जमतं <laughs> <laughs> तुला पहिल्यांदा तर तू सचिन नाव घेतलंस त्यामुळेच माझा हुरूप जास्त वाढला आहे आणि त्यांचा माझा आणि माझ्या मुलीचा वाढदिवस एका दिवशी आहे oh हे एकच साधर oh okay. मी आमच्यात असू शकत पण गंमत अशी आहे की जसं तू म्हणलास की मी जेव्हा नऊ वर्षाचे होते आणि हे सगळं काम चालू केलं तेव्हा माझा आवाजच असा होता आता मी खोट्या खोट्या काढते तेव्हा काही कळत नव्हतं आणि अज्ञानात सुख असतं तेच ah. मला वाटतं खूप महत्वाचं आहे की तेव्हा हेडफोनची गरज नव्हती तेव्हा हातामध्ये हे असायला पाहिजे असं वाटत नव्हतं किंवा फिल्टर नसला तरी ब्लो येत नव्हता सो hmm. ह्या so, सगळ्या गोष्टी जेव्हा कळत नव्हत्या ना hmm. तेव्हा ते इतक्या सुंदर आणि आपसुक होत होत्या hmm. आणि मुळातच ऑब्झर्वेशन सगळे बाकीचे काय सांगतायत हे महत्त्वाचं होतं hmm. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आत्ता जर तू इफ आय लुक बॅक आय वॉज अ गुड लिसनर जर माझ्या डिरेक्टरनी सांगितलं या पोझिशन मध्ये तिरप होऊनच बोलायचं आणि प फ ब आलं की बाजूला तोंड करायचं mm. तर तो ते होत आपसुक आप गेलं सो मला असं वाटतं की गुड लिस्निंग हा माझा बेस असू शकतो आता जेव्हा आपण बोलतोय तेव्हा माझ्या असं लक्षात आलंय mm. की सांगितलेली गोष्ट ती लक्षात घेऊन ब्रेन मध्ये प्रोसेस करून आत्मसात करून जर त्याच्यावर कृती केली mm. तर मला वाटतं रिझल्ट जास्त चांगले येऊ शकतात mm. हे तेव्हा असं काहीतरी घडलं असेल आणि mm. म्हणूनच आज जेव्हा लिस्निंग म्हणजे स्टोरी टेल एक ऐकण्याची mm. जी प्रक्रिया येते mm. तेव्हा ती मला जास्त आकर्षित करते एक्झॅक्टली आणि जेव्हा तू म्हणतेस की लिस्निंग खूप इम्पॉर्टंट आहे ते आपलं डे डे टू डे लाईफमध्ये पण इम्पॉर्टंट असतं ऐकणं खूप महत्त्वाचं असतं आपण खूप बोलतो पण कधीकधी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अर्ध्या गोष्टी ते आपल्या सॉल्व्ह होतात कधी कधी भांडत असताना आर्ग्यू करत असताना कोणाचं तरी लेक्चर ऐकत असताना किंवा कोण क कोणतरी आपल्याला ज्ञान देत आहे तेव्हा ऐकणं किती महत्त्वाचं असतं हे ह्याच्यातनं अगदी अतिशय खूप महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाची गोष्ट अशी आपण म्हणू शकतो ऍब्सिल्युटली म्हणजे मी एक आई म्हणून <coughs> तुला सांगते की आ, आधी कदाचित इराला नवीन बोलायला लागली ना मुलं <coughs> की त्यांना खूप बोलायचं असतं बिकॉज काय आर सम देर आर गोइंग ऑन ते इतके प्रश्न असतात त्यांना इतक्या गोष्टी शेअर करायच्या असतात की ते फक्त बोलतात लहान <coughs> <ना>, मुलं <coughs> पण जेव्हा तुम्ही स्टोरी टेल सारख्या एखाद्या गोष्टीमध्ये ते त्यांना ऐकवायला लागता ना तेव्हा ते त्या त्यांचं एक जग निर्माण होतं त्यांचं इमॅजिनेशन चालू होतं त्यांची एक थॉट प्रोसेस चालू होते त्यांच्या मनाला एक शांतता मिळते hmm. त्यांच्या एक जी स्तब्धता आहे विचारांची ती कुठेतरी हळूहळू फॉर्म व्हायला लागते सो hmm. ऐकणं so, हे खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्क्रीन टाइम बघत असता किंवा एखादी अॅनिमेशन बघत असता कार्टून असता तर तुला एव्हरीथिंग इज रेडी इन फ्रंट ऑफ यू ना तुला रेखाटूनच दिलंय ते पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकता मग ती भले ही स्टोरी टेलची असेल किंवा आईकडनं ऐकलेली असेल तुम्ही ते चित्र काढता आणि त्याच्यामध्ये रंग भरायला लागता सो so, मी जेव्हा एखादी गोष्ट सांगतेय तर मी आवाजाचे रंग भरणार आणि तिने तिच्या इमॅजिनेशनचे कॅरेक्टरचे अंतरंग भरायचे असं आमचं कुठेतरी देणं घेणं मला वाटतं माझं आणि इराचं चालू झालंय सो त्यामुळे लिस्निंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट आता तू जे बोललास तो प्रश्नच मला नीट कळला नाही तर मी वेगळ्या पण हेच आज न बोलता सुद्धा आपण दोघं हो एकमेकांशी बोलू शकतोय आय थिंक लिस्निंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट खूप खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट म्हणालीस तू जसं मी आता म्हटलं थोड्या वेळापूर्वी की जिच्या व्होकल कॉर्ड्स मध्ये मॅजिकल बॉक्स आहे त्या मॅजिकल बॉक्समधनं इतके निरनिराळे वॉइजेस जनरेट करणं म्हणजे ही म्हणजे ह्याला काही रियाज आहे ह्याच्यासाठी काही प्रॅक्टिस आहे ह्याच्यासाठी ऑब्झर्वेशन काय नक्की असं आहे की सा इतके सारे आवाज त्या वोकल कॉर्ड्समधनं येतात कारण ते शक्य नाही आहे साधारण माणसाला ते शक्य नाहीत हाऊ डू यू डू इट ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये खरं yeah. म्हणजे आता जसं एक कुठलंही मला एक वाक्य दे आणि मी ते तुला पाच वेगवेगळ्या आवाजामध्ये म्हणून दाखवेन आपण hmm. एक, एक जस गंमत करूया याचा ओके okay. ऐकू मध्ये मला खूप छान वाटलं खूप छान वाटलं okay. आणि आए सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे ओके सो okay. 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 so, आता हे पहिल्यांदा बाळ असेल सो so, आय hmm. थिंक अबाउट अ बेबी मग बेबीचा आवाज कसा असेल तर थोडासा बोबडा असेल आणि वाक्य क्लिअर नसतील आणि खूप इम्प्रोन्टू आणि खूप ऊर्जा असेल hmm. खूप चूळ बुळ करणार ते असं बाळ असेल ओके hmm. okay? hmm. मग ती शाळेत जाणारी मुलगी आहे मग ती थोडीशी आगाऊपणाने बोलेल hmm. मग ती कॉलेज मध्ये जाणारी सो तिला तुझ्याशी बोलताना थोडं आवड होईल okay. मग ती आई आहे तिला फार आनंद होता आणि मग ती आजी आहे जी आशीर्वाद देणारी सो okay. so हे भाव मी आता माझ्या मनामध्ये आणले ओके okay? okay. so सगळ्यात पहिल्यांदा बाळ छोट्या वयाला बोलता कुठे सो आता ती शाळेत जाणारी ऐकू आनंदेमध्ये येऊन मला खूप छान वाटलेलं आहे ऐकायला पाहिजे थँक्यू आता ती कॉलेजमध्ये येऊन खूप छान वाटतंय आणि बेसिकली मला ऐकायला आवडतं कारण तेव्हा मग मा माझी लिपस्टिक जात नाही आणि मग ती आई आहे बाई फार छान mm. वाटलं बरे का असे उपक्रम तुम्ही करायला पाहिजेत राहून mm. जे काय म्हणजे फारच छान नाही का असं ऐकायला पाहिजे सगळ्यांचं ऐकलं नाही तर कसं होईल किती ऐकवतात लोक आपल्याला ऐकलं पाहिजे ना so, ही आई असेल mm. मग ऐकू आनंदे मध्ये येऊन फार आनंद वाटला आमचं कोणी ऐकतच नाही हो हल्ली ती आजी आहे सो so बेसिकली uh, जेव्हा तुम्ही एखादं कॅरेक्टर करता किंवा एखादी गोष्ट एखादी uh, व्यक्ती तुम्हाला साकारायची आहे hmm. तेव्हा व्हॉल्यूम आणि स्पीड hmm. हे काय असतील ती कुठल्या वॉल्यूम मध्ये बोलेल ती कुठल्या पिच मध्ये बोलेल ती कुठल्या स्पीड मध्ये बोलेल हुँ. जर म्हातारपण आहे तर कदाचित तिचा स्पीड कमी झाला असेल जे यंग आपण मुलगी बघितली ती खूप फास्ट बोलत होती आजी खूप स्लो बोलत होती आई मिड पीस मध्ये होती सो so, प्रत्येकाचे एक्सप्रेशन प्रत्येकाचं स्पीड प्रत्येकाचं वॉल्यूम प्रत्येकाचं पिच हे सगळं असं त्या आतमध्ये मला वाटतं कुठेतरी सेट आहे आणि ते माझ्या ह्याच्यामधनं सगळे कॉर्डिनेट होतात गोष्टी आणि मग तो असा आवाज महाग येतो एक्झॅक्टली म्हणजे ते <laughs> हे सगळं गणित म्हणजे कॅरेक्टर स्केचिंग ज्याला आपण म्हणतो ते आवाजाच्या दुनियेत सुद्धा कुठेतरी ते डिझाईन व्हायला लागतं बॅक ऑफ द माइंड ते कसं होतं काय होतं हे मलाही नाही कळलंय अजून आणि मग कॅमेरा फेस करताना पण असाच अशाच पद्धतीने आपण कॅरेक्टर स्केचिंग करतो मनामध्ये तयारी करतो नाही त्या त्यात खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत पूर्ण टेक्निकल ऍब्सुल्युटली कारण इथे ना माझे वेगवेगळे फेशियल एक्सप्रेशन होतात इफ यू वॉच वेन आय डाब आय मेक लॉर ऑफ फेस ऑफकोर्स ओके बट आय कॅन डू दॅट ऑन स्क्रीन बिकॉज आय हॅव टू लुक गुड आई हॅव टू लुक नाईस सो so, स्क्रीन uh, वरती जे माझे uh, चे एक्सप्रेशन आहेत mm. त्याच्यात दहा पट कमी एक्सप्रेशन मला द्यायला लागतात बिकॉज इट्स गोइंग टू कॅच इच अँड एव्हरी रिॲक्शन ऑफ माइंड पण तिथे जेव्हा डबिंग मी करत असते तेव्हा तो ती अख्खा जो रूम आहे ती mm. आणि मी तिकडे जी राणी असते okay, बॉस okay. वापे मे जो करूंगी वही होयगा right, 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 right. <laughs> किंवा टेक वन मॉर mm. हे जे हक्काने मी बोलू शकते ते मी कदाचित mm. स्क्रीनवर नाही बोलू शकत बिकॉज माय डिरेक्टर इज डिरेक्टिंग मी पण इथे सुपरवायझरच्या सोबतीला मी मध्ये स्वतःचे सजेशन सुद्धा देऊ शकते जे मी कदाचित शूटिंगमध्ये नाही देऊ शकत बट दे यू हॅव मेकअप यू हॅव कॉस्ट्यूम्स यू हॅव अदर आर्टिस्ट यू हॅव लाईट यू हॅव कॅमरा यू हॅव ऑल द टेक्निकल सपोर्ट हिअर युअर वॉइस अँड युअर माइंड आर ओनली टू थिंग्स वर्किंग क्या आता मला सांग की हे हे जे आवाज आवाजातलं वैविध्य आहे आणि हे तू इम्प्लिमेंट केलेलं आहेस तर ऑडिओ बुक्स ह्या ह्या क्षेत्रामध्ये तू काय काय म्हणजे काय काय वाचलेलं आहेस कुठली कुठली पुस्तकं वाचलेली आहेस स्टोरी टेल माझ्या आयुष्यात यायच्या अगोदर मी फार ऑडिओ केलं नव्हतं म्हणजे नॅपसाठी जे पुस्तकं वाचायला लागतात ती असतील किंवा रेडिओवरती काही ड्रामा असतील प्ले असतील आपले रेडिओचे ते असे काही होते चेतन दातारांबरोबर मी सावली केलं होतं okay. सो त्याच्या चिवचा रोल करायचा मी hmm. so, सो असं बजर भट्टू एक होतं तर असे hmm. काही ऑडिओ प्लेस केले होते पण त्याचं कसं खूप रिहर्सल करून नॉर्मल प्ले करतो तसे ते रेडिओवरती वाचायचे हे मला माहिती होतं लहानपणापासून पण जेव्हा स्टोरी टेल माझ्या आयुष्यात आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे एक वेगळं क्षेत्र आहे आणि कसं आहे ना आता मी निवेदन केलं मग मी अॅनिमेशन केलं मग मी कॉपरेट इव्हेंट्स केले मी अँकरिंग केलं आता हे सगळं करता करता कुठून तरी आपल्या हातात आता ऑडिओ बुक आलंय ही एक वेगळी उत्सुकता होती आणि टेन्शनही होतं की मी ते करू शकेन की नाही काय असतं की प्रत्येक सात मिनिटाला मुलांचं लक्ष विचलित होतं असं एक कुठल्या तरी स्टडी मध्ये मी ऐकलं होतं mm -hmm. आणि जर सात मिनिटांनी मुलांचं सा लक्ष ब बदलत असेल तर मग मा मला आवाजही बदलायला हवा mm -hmm. मला टॉपिकही बदलायला हवा पण mm -hmm. जे लिहून दिलंय त्याच्यामध्ये मग मा मला काय इंटरेस्टिंग करता येईल की ते माझं बुक पूर्ण ऐकल्याशिवाय सोडणार नाही एक्झॅक्टली exactly. ही जबाबदारी आली सो आता अगदी मी तुला छोट्या छोट्या गोष्टी सांगते की माझी खूप आवडती मनापासून केलेली बुक्स मोठ्या सिरीज ज्या दहा दहा एपिसोडच्या आहेत hmm. तर मराठीमध्ये मिशन हिमालय अमेझिंग hmm. स्टोरी इतकं सुंदर प्रवास वर्णन गौरी पटवर्धनांनी मुलांना समजेल त्यांना ते दिसेल अशा शब्दांमध्ये ते हिमालयाचं पूर्ण वर्णन केलंय hmm. ती रॅली मुलं ऍक्च्युली त्या रॅलीमध्ये आहेत असं त्यांना वाटायला लागतं किंवा त्याचा जो पुढचा सिक्वल आहे ऍडव्हेंचर ॲट काश्मीर तुम्हाला काश्मीरमध्ये जायची सुद्धा गरज नाही इतकं ते समोर दिसायला लागतं oh. म्हणजे तिकडचं वातावरण फील व्हायला लागतं मी डफ करताना मला कदाचित थंडी वाजते की, की काय असं वाटू लागेल इतकं सुंदर ते लिहिलं गेलेलं आहे okay. त्यामुळे अर्ध काम माझं तिकडेच होतं जेव्हा गौरी पटवर्धनांसारख्या किंवा जी ज्यांनी स्नेहलता गुप्ता hmm. त्यांनी फसगई किनू लिहिलंय right. त्याच्यामध्ये मला वीसच्या वर कॅरेक्टर्स करायला मिळाली सो so, म्हणजे मला असं वाटतं की जिथे तुम्हाला थोडासा फ्री हँड मिळतो जिथे तुम्हाला इतकं चांगलं लिहून दिलंय इतकं सुंदर ताट वाढलेलं असतं माझ्या समोर hmm. की ते मला अजून सुग्रास कसं करता येईल hmm. हे करायला लागतं ओके सो वजन किती काही माझ्या जवळजवळ शंभरच्या वर बेड टाईम स्टोरीज झाल्या किती अभिमान वाटतोय मला सांगायला कि शंभरच्या वर बेड टाईम स्टोरीज झाल्या आहेत किंवा काही छोट्या मुलांच्या स्टोरीज मला करायला मिळाल्या रिसेंटली तर त्याच्यामध्ये किती वजन नावाचं एक होतं सो so, पहिल्यांदा जनरली आमची प्रोसेस कशी असते की सईकडनं किंवा तुझ्याकडनं जेव्हा मला स्क्रिप्ट येते तेव्हा पहिल्यांदा ती वाचली जाते सो so, जेव्हा मी वाचते तेव्हा क्लीन सेट म्हणजे स्लेट काहीच माझ्या डोक्यात नाहीये ओके आणि जसजशी शब्द येतात तस तसं मग आता काय होईल पुढे काय होईल सो एक वाचक म्हणून आधी ते वाचलं जातं ओके सो किती वजन मध्ये अनिका नावाची मुलगी आहे तिला एकशे mm पंचवीस -hmm. uh, ग्रॅम तांदूळ मोजायचे तर ता तिची mm -hmm. आई म्हणते की अगं काय आपल्याकडे आहे की छान स्केल वरती मोज की <laughs> नको नको आई मी ना त्या तानाजी काकाकडे जाते आणि त्या भाजीवाल्या काकाला विचारते मग ती तिकडे जाते मग तिला तो तराजू दिसतो मग मत त्याच्यामध्ये सगळ्यात छोट दोनशे पंचवीस ग्रॅमचं असत <laughs> मग ती ते दोन तो दाखवतो तिला की ते दोन कसे अर्धे अर्धे केलेस की एकशे पंचवीस ग्रॅम होतील <laughs> मग एक किलोचं कसं असतं मग पाच किलोचं सगळ्यात मोठं असतं का मग सात किलोचं बनतं का वजन सो वजन काटा काय आहे किंवा एक छोटीशी गोष्ट आहे की आता इतकं जग फास्ट आहे ह्या सगळ्यामध्ये त्या भाजीवाल्याकडे त्याच तंत्र काय आहे तो तर जुन्याच गोष्टी वापरतोय ना सो ते काय आहे हे जाणून घेण्याची जी उत्सुकता आहे किंवा इवन यू स्टार्ट थिंकिंग अबाउट इट इतक्या गोष्टी सगळ्या सहज उपलब्ध आहेत पण त्याच्या मागचे भाव त्याच्या मागच्या त्या निर्जीव गोष्टींचं महत्व हे मला वाटतं या छोट्या छोट्या Uh, गोष्टींमधनं आलंय जसं वजन कितीमध्ये uh, वजन काटा आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर गब्बू जेव्हा गब्बूचं वाचलं तेव्हा मला असं वाटलं अरे बापरे हा एक मुलगा आहे आणि त्याला थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत मग मुलं इमोशनल होतील का मुलांना त्रास होईल का हे जेव्हा वाचता वाचता मला त्या गब्बूमध्ये एक कुठेतरी व्हीलचेअरवरचा तो मुलगा दिसायला लागला आणि मी डिस्टर्ब झाले hmm. की अरे बापरे हे मुलांसाठी आहे आणि मग ते माझ्याकडनं नीट केलं जाईल का hmm. आणि नंतर जेव्हा एंड ऑफ द स्टोरी त्यांनी स्वतःचा शर्ट घातला त्या मुलांच्या मदतीने hmm. कारण त्याचे सगळे मित्र होते hmm. त्याचा वाढदिवस होता आणि मग त्याच्यानंतरचा जो सगळ्यांचा आनंद होता तो इतका म्हणजे आय कुड फील इट सो मला असं वाटतं इट्स नॉट ओनली वर्ड फॉर मी यू स्टार्ट लिव्हिंग दॅट स्टोरी आफ्टर अ पॉइंट कारण तुम्ही ती मुलांसाठी फक्त प्रेझेंट करताना तुमची जबाबदारी आहे की कुठलाही चुकीचा शब्द बोलला नाही गेला पाहिजे कुठलाही टोन कुठल्याही आपल्या स्टोरीमध्ये आईबाबांशी बोलताना आपण वरच्या पट्टीत नाही बोलत आई बाबांशी बोलताना आपण नॉर्मल त्यांच्याशी बोलतो सो मला असं वाटतं की आय लर्न सो मच फ्रॉम स्टोरी टेल अँड द कॅरेक्टर्स जसं एक रिंचन आणि हिमादान नावाची स्टोरी आहे ओके सो so, uh, रिंचिन आणि हिमादान ही नावं आहेत हेच मला पहिल्यांदा कळलं माझ्यासाठी फक्त राहुल विक्रम मीरा मेघना अंजली लीना हीच नावं महत्वाची hmm. आहेत पण असं हिमादान म्हणजे काय स्नो असेल का मग ती गोरी असेल म्हणून तिचं नाव आईने हिमादान ठेवलं असेल का की रिंचिन मध्ये किती मुश्किलपणा असेल त्याच्या नावातच इतकी अशी गंमत आहे मग त्याचं कॅरेक्टर कसं असेल अरे डी मी आकू बी असं थोडंसं करतो ना अरे अरे डी बरं आईचा तो लाडका आहे मग तो कुठेतरी तिचं ते आईचा हा लाड काय म्हणून थोडंसं एक नाराजी तिच्या आवाजामध्ये हिमादाच्या mm -hmm. असू शकते सो mm ह्या -hmm. so, गोष्टी आणि मग तिचा डान्स परफॉर्मन्स ह्यानी चोरून आणलेली ती लिपस्टिक आईची mm -hmm. आणि मग ती लावताना गेलेल्या गमती जमती ह्या सगळ्या मला असं वाटतं ऑडिओ बुकमधनं ना अशा बुक त्या इट्स इट्स लाईक अ बुके किड्स यु you नो know, तुम्हाला वेगवेगळी फुलं मिळतात त्याच्यामध्ये hmm. आणि ती त्यांनी एन्जॉय करणं हे एकच मला वाटतं कुठेतरी त्याच्यामध्ये तात्पर्य आहे आणि कुठेतरी ना एक अधोरेखित छोटासा मेसेज पण असतो hmm. जो डेलिबरेटली कदाचित दिलेला असेलही किंवा नसेलही hmm. पण hmm. मुलं नक्की हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामधनं काही ना काहीतरी घेऊन जातात मिशन ट्री सारखं एखादं जेव्हा हे येतं तुमच्याकडे स्क्रिप्ट येतं hmm. तेव्हा त्या ते एका बी मधनं अख्ख हिरव कसं तुम्ही करू शकता hmm. ते येतं आणि मग तुझ्या घरातलं जे झाड आहे ना त्याच्याशीही तू बोलायला लागतोस एका त्या मिशन ट्रीच्या ह्याच्यामधून hmm. सो मला hmm. so, असं वाटतं की कुठेतरी ना मुलांचं निराग असता त्यांचं hmm. बालपण जपण्याचं काम या स्टोरीज करतात आता अगदी छोटस उदाहरण घ्यायचं झालं तर कुठेतरी मॉरल्स आणि व्हॅल्यूज आहेत ना mm. या नाहीशा होत चालल्या mm. जे काही इतकं फास्ट जग आहे <coughs> आणि इतकं सगळं स्वार्थीपणा मुलांमध्ये वाढलाय mm. असं आपण म्हणू शकतो की mm. ते mm. फार विचार नाही करत आणि व सतत आपण आमच्या वेळेस mm. असं होतं आमच्या वेळेस करून त्यांना खूप mm. पकवत असतो सो ते mm. करण्यापेक्षा mm अशी एखादी सोन्याचा हार ज्याच्यामध्ये दुर्मलजीत सातुराई प्रसंग सावधानता किंवा त्या क्षणी केलेला तो विचार हा किती महत्वाचा आहे मग या सगळ्या हिसाब नीतींमधून या सगळ्या बालांसाठी त्याचे दहा एपिसोड मला करायला मिळाले आणि अनिमल किंगडम काय असू शकत त्यांच्या बालांसाठी दोघं छोटे उंदिरे करे आणि मग त्यांची गंमत आहे ती अख्ख त्यांचा तो काका आहे मग त्याच्यामध्ये जर साप आला तर तो स जेव्हा बोले ना कि hmm. दिसा ते हिसिंग त्याच्यामध्ये किंगडम मला असं वाटतं की इमॅजिनेशन ला हे तुम्हाला हे नाही आहे आणि जर तुम्ही गोष्टी ऐकल्या त्या फील केल्यात तर आणि तरच त्यांचं बालपण टिकू शकत तर हा जो स्क्रीन टाईमचा जो चॅलेंज आहे जी लहान मुलं दे आर व्हेरी इन्क्लाइंड की त्यांना बघायला म्हणजे दृश्यात्मक गोष्टी बघायला त्यांना आवडतात ह्याच्यातनं ऐकण्याकडे नेण्याचा जो चॅलेंज आहे तो, तो पॉसिबल आहे आता आधी एवढं माझ्या हे फार प्रकर्षाने जाणवलं नव्हतं पण पॅन्डेमिकमध्ये आणि आयसोलेशनच्या काळामध्ये जेव्हा त्यांचे क्लासेस शाळा सगळं स्क्रीन टाईम इतकं वाढलंय की त्या ह्याच्यामधनं त्यांना परावृत्त करणं हे खूप महत्वाचं आहे बरं दे आर सो युज टू वॉचिंग अनिमेशन कार्टून्स आणि त्यांचं इतकं ते असं टी व्हीला राहण्याची एक प्रवृत्ती ला म्हणजे मी सुद्धा आता बाहेर गेले शूटिंगला गेले तर मी त्याला फोन देते की बाई बघत बस आणि मी माझं माझं काम करते सो so, कुठेतरी सहुलियत किंवा माझा कम्फर्ट मी बघत असते राईट पण ह्या सगळ्यामध्ये मी तिला एक मेकॅनिकल हे बनवून टाकलंय रोबोट बनवलंय माझ्या मुलीला हे माझ्या लक्षात नाहीयेत पण त्यातून त्या ह्याच्यातनं जर तिला बाहेर काढायचं असेल तर तिला चांगल्या गोष्टी ऐकायला लावणं हे एकमेव त्याच्यामध्ये मला वाटतं पर्याय असू शकतो कारण जेव्हा तुम्ही स्क्रीन बघताय ओके तेव्हा तुम्ही फक्त ठोकळ्यासारखं जे दाखवताय ते ऍक्सेप्ट करताय पण जेव्हा तुम्ही ही स्टोरी अशा प्रकारची एखादी ऐकताय तेव्हा तुम्ही ती स्टोरी स्वतः बनवताय तुमची कॅरेक्टर नॉट बाइंडेड hmm. तुम्ही स्वतःचे कॅरेक्टर स्वतः बनवू शकताय त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं जर बालपण जगायचं असेल किंवा समजायचं असेल ना तर ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे कशाला तुम्हाला आता स्टॉक एक्सचेंज आणि कशाला तुम्हाला बाकी सगळ्या जगामध्ये काय चालू आहे आणि यु you नो know, ह्या सगळ्या आणि आत्ताच जे सगळ्याच वातावरण आहे hmm. ते का मुलांवर इम्पोज करायचंय hmm. त्यांना नाही दोन गोष्टी कळल्या hmm. ज्या जगाच्या त्या पुढे करणारच आहेत exactly. मग त्यांचं बालपण जगू द्या की त्यांना आपण ठकठक वाचलंय चांदोबा वाचलाय आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या आहेत राईट त्या त्यांना जर अव्हेलेबलच नाही तर मग हे पर्याय yes, आहेत yes. आपल्याकडे करेक्ट इट आपण स्टोरी ठीक आहे तर मी ते फार पूर्वी असताना वगैरे वाचलं होतं त्याच्यानंतर एक परीक्षार्थी म्हणून वाचलं होतं त्याच्यावरती मार्क मिळवणे हा एकमेव होता संपला विषय पण तुम्ही विद्यार्थी कधी बनणार मुलांचं बालपण नका हिरावून घेऊ रे आत्ताच hmm. त्यांना सगळ्या आयपॅड हातात देऊन हे देऊन माझ्याकडे फोन नाही म्हणून वाईट वाटणं नको काही गरज नाहीये तुमच्या फोनवर एक छान गोष्ट लावून द्या तेवढं अप्रूप वाटेल त्यांना म्हणजे भाषेचा सा संस्कार भाषेचे संस्कार खूपच महत्त्वाचे आहेत कारण आता कसं झालंय की आपण एकतर शुद्ध मराठी नाही बोलत फ्रँकली स्पीकिंग आपलं थोडस म्हणजे <coughs> अपभ्रंशच आहे हा सगळा सो so, तो तर एक आहेच घरामध्ये पण मग ऍटलीस्ट नवीन शब्दांचं कानावरती पडणं आणि मग त्याचे त्यांनी स्वतः अर्थ लावणं हे कुठेतरी अपेक्षित आहे मुलांकडनं त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी एखादी गोष्ट लावून देते ओके okay? तेव्हा इरा इकडे तिकडे इकडे तिकडे करते राईट right? mm. पण मीच तिच्या बरोबर बसले चल आपण mm. दोघी मिळून ऐकूया mm. हा आता काय होणार आहे बघ आता mm. तर तिला कदाचित सो सो आई काय झालं आता की घ्या आम्ही <laughs> जातो mm. फास्ट फूड वाला सीन आहे mm. so, तसं न करता ती गोष्ट तुम्ही सुद्धा तिच्या बरोबर बसून mm. ऐकली mm. तर दॅट माय मेक डिफरन्स आणि एक चांगले संस्कार एक त्यांच्या बरोबर चांगला घालवलेला वेळ आयुष्यभर त्यांच्या लक्षात करेक्ट करेक्ट आणि ऍज अ तू स्वत त्याच्यातनं तू मोठी झालीस आज तू आई आहेस आणि तू तुझ्या लहान मुलीला घडवतेस तर काय फरक तुला असं वाटतोय की ह्या हा मेजर फरक आहे त्या जेव्हा मी लहान होते आणि जेव्हा आता इरा लहान आहे मला असं वाटतं की तेव्हा ना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधन आनंद मिळायचा सो आता सगळंच इतकं मुबलक आहे इतकं प्रमाणात अवेलेबल आहे की त्याच्यामधन आनंद शोधणं जर कठीण नाहीये नाही ती आपणच कुठेतरी खेळातन बोलण्यातन वागण्यातन रिवॉर्ड पॉइंट म्हणणं जर तयार केली तर आणि मुळातच नाते संबंधांना नुसत्या आईचं एक नजर आपल्यासाठी दहा का जायचं आता दहा वेळा ओरडलं तरी फरक नाही पडत रेट सो मला असं वाटतंय की कुठेतरी टू कीप अप विथ दे जनरेशन hmm. पण आपली कास न सोडता hmm. जर सुवर्ण मध्य साधला hmm. तर डेफिनेटली तो ब्रिज जो आहे किंवा hmm. ती जी गॅप आहे ती तुम्ही मुलांच्या मनाला हात घाला काळजाला हात घाला कुठे सोडायचं आणि कुठे धरायचं हे कळलं पाहिजे कुठे सांगायचं आणि hmm. कुठे विचारायचं हेही कळलं पाहिजे सो so, कुठेतरी मला असं वाटतं की तुम्ही मुलं व्हा hmm. आणि आपला फ्रस्ट्रेशन आपला स्ट्रेस आपल्या जबाबदार मुलांवर नका टाकू असं होतं ना आणि मग कोणाला ओरडणार तर एक ती बिचारी ऐकतात म्हणून त्यांना ओरडतो असं नाही करायला हवं करेक्ट किंवा त्यांना फार डोक्यावरही नाही बसवायला म्हणजे असतील आड नको पुरवायला असं हा दोन्ही आहे म्हणजे देर हॅज टू बी की तिला जर सरप्राईज एक हवं आहे तर ठीक आहे तू दोनचं स्टँड जर लिहून दाखव तर मिळणार आहे सो मेक इट व्हेरी इंटरेस्टिंग फॉर देम ओके ओके चॅलेंजिंग या बरोबर आता मला सांग तू इतके पात्र केलीस आतापर्यंत आत्तापर्यंत साठी केलीस ऑडिओ बुक साठी केलीस तुझं सगळ्यात फेवरेट पात्र कॅरेक्टर कुठलं राहुल किती कठीण प्रश्न विचारलायस तुम्हाला मला सगळ्याच आवडतं मुळातच मी पहिल्या क्षणापासून माझ्या कॅरेक्टरच्या प्रेमात असते आणि देवदेनी मला सगळी पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स मिळाले आतापर्यंत सो so, जेव्हा मी बाल गणेश करते तेव्हा मला फार भारी वाटत असत ते माझं फेवरेट असतं मग जेव्हा मी कृष्णा करायला लागते तेव्हा मला असं हा देवानीच मला निवडलंय थँक यू देवा तू माझी सिलेक्शन केलंय असं ते देवानी दिलेला आशीर्वाद वाटायला लागतो ला मग जेव्हा मी निंजा हातोडी करते तेव्हा असं मला वाटतं की मी बेस्ट वॉरियर आहे मी निंजा आहे मी घरातलं काम पण करू शकते मी मुलीचा अभ्यास घेऊ शकते मी डबिंग करू शकते मी Uh, मार्केटमध्ये पण जाऊ शकतो निंजा मी वाटायला लागते सो मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला रोज नव्यानी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडण्याचा छंद लागलाय मला okay. आणि त्यावेळेला ते कॅरेक्टर माझं फेवरेट असत so, म्हणजे तू मला जर विचारलंस की तू किती पैसे कमावलेस तर कदाचित मॅडम त्याचं उत्तर नसेल पण तू किती प्रेम कमावलंस तर माझ्याकडे खूप छान उत्तर आहे की प्रत्येक वेळेला जेव्हा कोणी असं रस्त्यात सुद्धा आठवले जरा तो आवाज काढून दाखवणार आणि मी तो काढते कारण त्या मुलाच्या चेहऱ्यावरच जे स्माइल आहे ना ते मिलियन डॉलर असत माझ्यासाठी okay. सो so, uh, काय जर कुठलं कॅरेक्टर म्हणशील माया <laughs> <देद। laughs> नवरा म्हणतो की तूच चारे okay. <laughs> तू एक कॅरेक्टर आहे त्यामुळे मी त्या कॅरेक्टर स्वतःच्या कॅरेक्टरच्या प्रेमात आहे सध्या आणि मग त्याच्याशी बोलत असताना तू मेघना एरंडे म्हणूनच बोलते त्याला चिडवायला वेगवेगळ्या कॅरेक्टर लहान मुलांचा कार्यक्रम हे बोलू नये पण तेव्हा मी खूप बाई सारखी बोलते म्हणजे मी भाडखोरे कोणाचा विश्वास नाहीये पण ते विक्रमला चांगलेच माहितीये ओके त्याची वेगळी मुलाखत घ्यावी लागेल आपल्याला मला माहित असलेली मेघना वेगळी आहे आणि तुम्हाला माहित असलेली मेघना वेगळी आहे नाही तो फक्त श्रवण भक्ती करतो इज अ गुड लिस्नर व्हेरी नाईस सो वी ऑलरेडी करेक्ट तर uh, मेघना जाता जाता तुला एवढंच विचारेन की तू um, जे, जे इतके सारे स्टोरीज केलेलेस आणि त्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर मंगळावर स्वारी सायन्स फिक्शन फर्स्ट गाई किनू रोबोटिक सायन्स फिक्शन हा गब्बू इमोशनल ड्रामा त्याच्यानंतर मिशन हिमालय मिशन कश्मीर ऍडव्हेंचर कश्मीर इट्स कम्प्लिटली ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर गोष्ट पर्यटनावरती गोष्टी त्याच्यानंतर मिशन ट्री yes. हे पर्यावरण रिलेटेड गोष्ट म्हणजे सगळ्या सगळ्या छटा सगळ्या रंग सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या जॉनर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये लहान मुलांपर्यंत गोष्टी पोचवू पोचवता येतात पोचवू शकतो अजून तुला असं काय वाटतं का की अजून ह्याच्यामध्ये काही भर घातली पाहिजे अजून त्यांना काय दिलं पाहिजे काय वाटतं मला असं वाटतं तुम्ही जितकं मुलांना द्याल तितकं <laughs> कमी आहे आणि ते भुकेले असतात कॉन्टेंटसाठी ओके okay. आणि त्यांना एंटरटेन करणं इज नॉट इजी कारण प्रत्येक मी जसं सात मिनिटाला ते बोर होत कंटाळा आलाय होत आहे तर हे तेथून जर मुळासकट काढायचं असेल तर त्यांना काय हवंय आणि नाविन्याचा जर ध्यास असेल तर मला वाटत नाही मुलं कंटाळतील जितकं नवीन नवीन आपण काहीतरी तयार करू कि मग या दोन तीन गोष्टींचं पर्यावरण आणि सायफा एकत्र hmm. केलं किंवा एक इमोशनल स्टोरी आणि अडव्हेंचर एकत्र केलं असं जर काही कॉम्बिनेशन आपण वेगळे करू शकलो hmm. आणि अजून काही आणि मला तर वाटतं की आ, स्टोरी टेल हा ओपन फोरम आहे आपल्यासाठी hmm. तर तुम्ही आम्हाला मेल करा तुम्ही आम्हाला इन्स्टावर सांगा तुम्हाला काय ऐकायला आवडेल hmm. या तुमच्याकडे एखादं चांगलं पुस्तक आहे hmm. जे तुम्हाला वाटतं खूप इंटरेस्टिंग आहे तर ते आम्हाला सजेस्ट करा सो मला असं वाटतं कुठेतरी आता हे इंटरॅक्शन वाढलं पाहिजे आपलं आणि आपल्या व्ह्युअर्सचं Okay. आपल्या लिस्नर्सचं सो okay. so, तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तर प्लीज आम्हाला स्टोरी टेलला पाठवा hmm. आणि ते आम्ही दोघं जण मिळून नक्की मुलांसाठी डब करू आणि तुम्हाला पाठवू फक्त चांगली भाषा असली पाहिजे त्याच्यामध्ये थोडेसे संस्कार असले पाहिजेत त्याच्यामध्ये थोडीशी मज्जा असली पाहिजे आणि खूप 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 निरागस्त hmm. असली पाहिजे आणि आवाजासाठी आपल्याकडे मेघना एरंडे तर आहेतच थँक्यू त्याच्यामुळे मेघना एरंडेबरोबर आम्ही अजून भरपूर 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 गोष्टी करणार आहोत आणि एस्पेशली बालकलाकारांना खुश करण्यासाठी आम्ही ते करणार आहोत त्यांच्यावर संस्कार घडण्यासाठी करणार आहोत त्यांना चांगलं एंटरटेनमेंट त्यांच्या डोळ्यांना त्रास न होता त्यांना काय काय शिकायला मिळेल ह्याच्यासाठी आम्ही नक्की करणार आहोत तर तुम्ही स्टेट युंड विथ स्टोरी टेल ऑल द टाइम आणि ऐकू आनंदेमध्ये मेघनाचं पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू प्रेक्षकांपर्यंत थँक्यू आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की तुमच्या मुलांनी जर काही स्टोरीज लिहिल्या असतील तर त्याही आम्ही स्टोरी टेल मध्ये नक्की दाखवण्याचा ऐकवण्याचा प्रयत्न करू तेव्हा पाहत राहा ऐकू आनंद